कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार कुंडलिक भाऊ, कसा आहात? हा मजे सर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला. खूप खूप आभार, आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आणि तुमच्या एफपीओला पण आमची शुभेच्छा. यावर्षी आपला काम खूप चांगला व्हावं, तुमचं पीक चांगला व्हावं आणि तुम्हाला भाव उत्तम मिळावं, हेच आमचं आमची प्रार्थना आहे देवाला. आणि आपल्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या ना पुंडलिक भाऊ. बीकेके प्रोड्युसर कंपनी जी आहे ते केव्हा त्याचं रजिस्ट्रेशन झालं, किती मेंबर आहे, किती गावामध्ये आपण आहात आणि सध्या कोणते पीक घेत आहात आपण? हा सर, बीकेके आपली 30 डिसेंबरला झालेली आहे. येस येस सर, येस सर. आणि सर याच्यामध्ये आपले 200 शेअर होल्डर आहेत. राजेंद्र मेंबरशिप का स्लाइड रखो चाहिए तो. हाँ, 200 शेअर होल्डर आहे. कुंडलिकजींचा जरा आवाज येत नाहीये. हो हो, आता येतो का? त्यांचा ही फक्त कॉटन आणि ऑर्गॅनिक. ओके, हॅलो. हा बोला ना, आता येते. हा कुंडलिक भाऊ, सुशील भाऊ तुम्हाला येते का ऐकायला? कुंडलिक सरांचं ऐकू येत नाहीये. हो हो, सुशील भाऊ तुम्ही बोला ना. हा मी बोलू शकतो त्यांच्या वतीने. बीकेके प्रोड्युसर कंपनी आम्ही आता नवीन ओपन केली आहे. ओके, यामध्ये आम्ही आमच्या जवळपासच्या खेड्यामधील 200 शेअर होल्डर सगळे फार्मर आहेत, सगळे लहान मोठे शेतकरी लहान आहेत. ओके, आमचा मेन फोकस, आमच्याकडे मुख्य पीक कापूस सोयाबीन असं आहे. कापूस सोयाबीन तूर मूग कापूस सोयाबीन तूर ना ज्वारी आणि रबी मध्ये चणा असेल ना? हा, रबी मध्ये चणा असतो. बरोबर. आमच्याकडे कॉटन आमच्याकडे राजेंद्र थोडा कुंडलिक जी को मेसेज दो ना के थोड़ा रेंज में आए, फिर उनसे बात अच्छी तरह हो पाएगी. तब तक सुशील जी से हम लोग डिस्कस करते हैं. मुझे आवाज उठेगा? हेलो, ये थे. हाँ सर. हाँ, एक बोला ना था. हेलो. हाँ हाँ, कॅरी ऑन करा. आता आवाज येतोय का? आता येतो आवाज, तेव्हा बिलकुल येत नव्हता. बोला नाही, परत नाही भाऊ. कुंडलिक भाऊ नाही येत आवाज, थोडा रेंज बघा ना कुठे. हे दारासमोर किंवा बारी समोर आमचा जो बेल्ट आहे, कापसाचा बेल्ट. हॅलो. हा, हॅलो. हो बोला ना सुशील भाऊ. हा मी करतो कॅरी, त्यांना थोडं म्यूट केलं तरी चालेल. हो राजेंद्र भाऊ, त्यांना म्यूट करता येणार का? बोला सुशील. हा, आम्ही
गुगळी धामणगाव ह्या ऍड्रेसवर आमची कंपनी फार्म केलेली आहे. ऍक्च्युली खेडं आहे, 3-4 हजार लोकवस्तीचं आहे आणि बाजूला 10 किलोमीटर वर तालुका आहे आम्हाला सेलू, आणि जवळपास 7-8 खेडी आहेत आम्हाला आणि तिथे त्या आजूबाजूच्या खेड्यांमधूनच आम्ही 10 गट केले ज्यामध्ये 20-20 शेतकरी आहेत. हे सगळे कापूस उत्पादक आहेत, सोयाबीन उत्पादक आहेत, रबी मध्ये चणा घेतात, खरीप मध्ये मूग घेतात 10 वर्गीय मध्ये. आमचा कल यांना ऑर्गॅनिक कडे थोडाफार फोकस करण्याचा आहे आणि कापसामध्ये सुद्धा जर ऑर्गॅनिकला काही संधी असेल तर ते पण आम्ही करू इच्छितो. व्हेरी गुड. या माध्यमातून सेलू इथे समजा आता जर तुम्ही नेटवर सर्च केलं तर सेलू मंडीचे भाव पूर्ण भारतामध्ये टॅली होत आहेत आता सध्या कापसासाठी. ओके. सेलू 10-12 जिनिंग आहेत पूर्ण आता सध्या तर तिथे केंद्र आहे सगळीकडे. आणि तसंच 10-12 किलोमीटर वर मानवत म्हणून पण एक आहे गाव आहे ना, मानवतला पण 8-10 जिनिंग आहेत, तिथे पण सीसीआय केंद्र आहे. आमचा कॉटन बेल्ट बऱ्यापैकी आहे, फक्त मोठा बेल्ट आहे. हा कॉटनचा मोठा बेल्ट आहे. प्रॉब्लेम हा आहे की शेतकरी कापसाला थोडा नाक मुरडतोय आता सध्या, प्रोडक्शन कॉस्ट जे आहे आणि जो रेट मिळतोय 5,725 रुपये हा कुठेतरी मॅच होत नाही. त्यामध्ये मजुरी आली, त्यामध्ये तुमचं फर्टिलायझर आलं, त्यामध्ये तुमचं पेस्टिसाईड आलं, ह्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत. काही निकृष्ट दर्जाचं बियाणं आलं ज्यामध्ये बीटी म्हणून तुम्हाला सांगितलं जातं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यात ती बोंड आळी किंवा बोंड सड असे प्रकार होत आहेत. तर एक चांगल्या प्रकारचं बियाणं आणि एक व्यवस्थित टेक्निक जर शेतकऱ्याला, आता शेतकऱ्याला टेक्निक देण्या इतके तर आपण हे नाहीये समजा, म्हणजे त्यासाठी सायंटिस्ट वगैरे असायला हवं. पण एक काय शेतकरी एवढा मी तर म्हणतो मोठा सायंटिस्ट कोणीच नाही, कारण तो स्वतः करून स्वतः प्रयोग करून तो अनुभवतो. पण त्याला काहीतरी एक चांगलं बियाणं क्वालिटी खत क्वालिटी औषधी वगैरे मिळालं तर त्याचं प्रोडक्शन वाढू शकेल, प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल, जेणेकरून त्याला हा भाव परवडेल किंवा भावासाठी वगैरे काहीतरी एक ती एक आयडिया आपल्याकडून देण्यात यावी समजा हे आहे. ओके म्हणलं नक्की बोलू ना आपण त्याच्यावर. हो हो. पुन्हा बीकेके प्रोड्युसर कंपनी अंतर्गत आमचे 4 सीड फर्टिलायझरची शॉप पण आहे. आता आम्ही असं ठरवलंय की ह्या 200 शेतकऱ्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीतरी डिस्काउंट वर बियाणं, चांगलं फर्टिलायझर, चांगलं पेस्टिसाइड आणि योग्य मार्गदर्शन द्यावं असा एक विचाराधीन आहे. आम्ही आमचं बीकेके प्रोड्युसर कंपनी मार्फत हे काम करण्याचा आमचा मानस आहे. ओके. मित्रांचा आवाज येत नाही म्हणून त्यांच्या वतीने मी बोललो, त्यांनी अजून तुम्हाला डिटेल सांगू शकले असते तरी आपण बोलू ना. आपण प्रत्यक्ष हॅलो. हा बोला पुंडलिक, आवाज येतो तुमचा. हॅलो. हा आवाज येतोय का? हा बोल. आता येतो. हॅलो. हा सर आवाज येतोय का? हा आता येतो. हा सर आता जे सुशील सर बोलले त्या पद्धतीने जे आता आपल्याला खते बियाणे आपल्याला काही सवलतीच्या का दरामध्ये देतील का? आता आपले जे मेंबरशिपचे जे कार्ड आहे तर त्याच पद्धतीने आम्ही पण बीबीके आपले बीकेके आणि कॉटन गुरु यांच्या माध्यमातून ते आपल्याला कार्ड देता येईल शेतकऱ्यांना. बरोबर. आणि हा दुसरी गोष्ट की मी तुम्हाला बोललो होती की बीकेके कॉटन गुरु आणि शिष्या यांच्या माध्यमातून आपल्याला इथे खरेदी सेंटर पाहिजे सेलू मध्ये. आणि बीकेके तेवढी तयारी सुद्धा आहे की जर तुम्ही जर आमच्या सोबत असाल तर इन फ्युचर मध्ये आपण जिनिंगचे सुद्धा प्रोजेक्ट करू शकतो. कारण बीकेकेची एक 3 एकर जमीन आहे सेलू पासून 10 किलोमीटर वरती आणि रोटेट जमीन आहे त्यांची 3 ते 3.5 एकर. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला एक फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च मध्ये तुम्ही इथे सेलू मध्ये या,
आपण एक चांगलं मोठं वर्कशॉप घेऊ, जेणेकरून पूर्ण एक 3 ते 4 जिल्ह्यात आपण चांगले शेतकरी बोलून घेऊया त्या कार्यक्रमासाठी. आणि हे जे आता आपलं वेबिनारच्या माध्यमातून चाललेले ते त्यांना ऑन स्पॉट लाईव्ह मध्ये त्यांना बोलता येईल. जसं की आता तुम्ही म्हणजे मेंबरशिप शेतकऱ्यांना द्यायची आपल्याला 1 एकर ते 5 एकर मध्ये 1000 रुपये असतील. आणि ज्यावेळेस आपण हा एक मेळावा घेऊ शेतकऱ्यांचा तर त्यावेळेस बरेच शेतकरी येतील. मी तुम्हाला आज सांगतो कमीत कमी 1000 ते 1500 शेतकरी त्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील. हॅलो, बरोबर. हा सर, तर ते आपल्याला मार्च मध्ये किंवा एप्रिल मध्ये सुद्धा नियोजन करूया. येते ऐकायला कोणी बाबा? हा 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 सर, ते अशा पद्धतीने ठरलेले. हॅलो, बोला बोला कुंडलिक भाऊ, येते ऐकायला. हा सर, तर त्या पद्धतीने आपल्याला करता येईल. कारण फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या मध्ये एक आपण वर्कशॉप घ्यायची. हा 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 हा, मार्च मध्ये ठेवूया सर, काही अडचण नाही, मार्च मध्ये ठेवूया. कारण कसं शेतकऱ्यांची आम्हाला तशी मागणी यायली की जसं आता आपल्याला नाफेडचं आहे तूर आणि हरभऱ्यासाठी, तर त्याच पद्धतीने आपल्याला शिशाईचं सेंटर तुम्ही जे सांगितलं भोकरदन मध्ये आपल्या विदर्भामध्ये वणी केले, तर त्याच पद्धतीनं सेलू मध्ये त्याची खूप गरज आहे आजच्या कंडिशनला. कारण आज शेतकऱ्यांचे 4-5 दिवस हे सुद्धा होत नाहीत, म्हणजे त्यांचे आणलेल्या मालाचे जे खाली सुद्धा होत नाही, 5 ते 6 दिवस त्यांना लागतात. शेतकऱ्यांकडून आम्हाला तशी मागणी आली की सर तुम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी आपल्याला काय साठी किंवा असेल कॉटन ग्रुपचा प्लॅटफॉर्म असेल आणि तुम्ही 10 ते 20% बियाणे. आणि आमचे सुशील सर जे पार्टनर आहेत त्यांचा सर फर्टिलायझर मध्ये 10 वर्षाचा अनुभव, म्हणजे गाळा अनुभव त्यांचा या क्षेत्रामध्ये. अरे वा, बरोबर. तर ते सुद्धा प्लॅटफॉर्म आम्हाला तयार झालेला शेतकऱ्यांचा. अच्छा, खूप छान आहे. म्हणजे अनुभव असेल तर काय त्याचा उपयोग आपल्या एफपीओ साठी डायरेक्टली करू शकतो आपण ना. 100% सर, 100%. आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात आता मानवत मध्ये सुद्धा आमची रावी फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून त्यांचं पण खूप चांगलं काम आहे, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यानंतर इथून माजल गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, तिथले काही कंपन्या सुद्धा आमच्या सोबत म्हणजे तयार आहेत की सर तुम्ही असं प्लॅटफॉर्म आपल्याला उभा करून घ्या, जेणेकरून एक 10-12 कंपन्या मिळून आपल्याला तिथं ते कलेक्शन सेंटर घेता येईल शिशाईचं. बरोबर. हा तर बघा, आता अजून काय आहे का? त्यानंतर इथून माझं. हॅलो, हा अजून काय आहे का? नाही सर, बस एवढंच. आपलं तेवढं फक्त आता वर्कशॉपचं मार्च मध्ये नियोजन करूया. नक्की बघा, तुमची पॉझिटिव्हिटी खूप आवडली मला की नवीन एफपीओ आहे तरी पण आपण इतका सवलती तुम्ही करून द्यायची तुमची तयारी आहे. हो सर, हो सर. कारण कापूस आता तुम्ही आमच्या सुशील सरने सांगितले की सेलूचे जे कापसाचे भाव आहेत की ते भारताच्या म्हणजे याच्यामध्ये, आणि खरंच आज तुमची म्हणजे कॉटन गुरुची एवढी गरज आहे आम्हाला ह्या सेलू आणि मानवत दोन तालुक्यामध्ये कॉटनच्या बाबतीत तरी. हो तर आपण कॉटन साठी जर आपण निजी खरेदीदार आणला तिकडे आणि शेतकऱ्यांचा माल जर आपण ग्रेडिंग करून त्यांना जर रोख पेमेंट दिला तर चालते ना सर, है ना? सीसीआयचं सेंटर किती लांब आहे तुमच्यापासून? नाही, सीसीआयचं सेंटर म्हणजे आता आपली जी बीकेटी जी कंपनी धामणगाव एक 10 किलोमीटर वरती आहे. हा, 10 किलोमीटर अंतर फक्त आम्हाला. नाही पण आता तुमच्या गावापासून सीसीआय तुमचे जे शेतकरी 200 सदस्य आहे ना, तर तुमच्या गावापासून सीसीआयचं सेंटर किती लांब आहे? 15 किलोमीटर येईल सर, 15 ते 16 किलोमीटर. बरोबर आहे. आणि 5 ते 6 दिवस लागत आहे ना? हो सर, म्हणजे भरपूर माल येतो येतो, म्हणजे जवळपास एक बरोबर आहे जिल्ह्याचा माल येतो येतो. हो, आवक चालू आहे आणि वेळ खूप लागत आहे. आणि सीसीआय क्वांटिटी पण कमी करून टाकली ना सीसीआय ने.
रोज आता कमी माल खाली करत आहे, पहिले जे 80 गाडी घेत होते आता इकडे 40 गाडी घेत आहे गोकर्णमध्ये. हाँ हाँ सर, त्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आली की सर एक प्रोड्युसर कंपनी कॉटन ग्रुप किंवा शिष्य सोबत घेऊन की जे आता आमचे सभासद होत आहेत शेतकरी कंपनीचे, तर त्यांना एक प्लॅटफॉर्म उभा राहील की नाही बीकेकी कंपनीचा आपण सभासद आहोत आणि आपला माल त्यांनी मेसेज दिला की एक दोन दिवसामध्ये आपला माल खाली होणार, अशा पद्धतीने आपल्याला एक नेटवर्क त्यांना पण हवं आहे आणि आम्हाला पण ते करायचंय की त्यांचा वेळ वाचावा, बाकीच्या गोष्टी पण त्यांना वेळ भेटला पाहिजे अशा पद्धतीने. बरोबर आहे, कारण की शेतकऱ्यांना इतकी मदत तर केलीच पाहिजे. आम्ही म्हणूनच सुरुवातीमध्ये सर्व एफपीओला चॉईस दिलं होतं की तुम्ही सांगा की कुठे करायचं, त्याप्रमाणे आम्ही सेंटर मागतो. आणि ज्या ज्या सेंटरवरनं सर्वात जास्त मागण्या आल्या आणि जास्तीत जास्त एफपीओ जोडले ते सेंटर आम्ही मागितले होते. आमचं काही चॉईस नव्हतं की आमचं की आम्हाला हे सेंटर पाहिजे, आपल्या एफपीओला आणि शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे हे उद्देश होता कुंडलिक भाऊ. आणि हे तुम्ही म्हणाला सीसीआयची खरेदी, तर आपण त्याच्यासाठी नक्की मेहनत करू आणि सीसीआयचं सेंटर तुम्हाला यावर्षी आपण आता त्यांना विचार मगू जर जागा असेल तर ते देणार, नाही तर पुढच्या वर्षासाठी तुम्हाला कन्फर्म सेंटर मिळावा हा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे आता निजी खरेदीदारसाठी आपण प्रयत्न करू शकतो, त्याच्याशी आम्ही बोलू शकतो आणि तुमचा जर शेतकरी माल विकायला तयार असतील तर खरेदीदाराला आपल्या दारापर्यंत घेऊन यावं आणि शेतकऱ्यांचा माल ग्रेडिंग करून आपण खरेदी करून इमिडिएट पेमेंट ची सोय त्यांना करून द्यावी, हे तर आपण करू शकतो यावर्षी. चालतंय सर, कारण सर कसं आम्ही तर तुमच्या भेटीसाठी येऊ सुशील भवनाने आम्ही मुंबईला आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही आता मार्च मध्ये आपण ते मेळावा घेऊ, त्यानंतर तुम्हाला पूर्ण गोष्टी लक्षामध्ये येतील की हा बेल्ट खूप मोठा आहे, कारण ते जवळपास 15 ते 20 जणी घेत आमचे सेलू आणि मानवत मध्ये 15 ते 20 जणी देऊ शकतो. हा असा अंदाज देऊ शकतो की इथे कापूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बरोबर आहे, आणि कापसाचे लहान शेतकरी खूप आहे या एरियामध्ये, त्यांना फायदा करून देणं हे तर आवश्यक आहे ना. तर हे आपण करू. आणि आता आपण वळतोय सेंद्रिय शेतीकडे, तर सेंद्रिय शेतीचे कुठेही आपल्याकडे प्रकल्प चालू आहे का तुमच्या क्षेत्रामध्ये? आमच्या इकडे सर कमी शेतकरी घेतात, जे देशी कापूस जे आहे देशी कापसाचे बियाणे काही शेतकऱ्यांनी केलेले आहे, पण आमचे जे मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्यांच्यामध्ये डॉक्टर आनंद गोरे म्हणून आहेत सेंद्रिय शेती प्रकल्पाचे, तर त्यांच्यासोबत सुद्धा माझं बोलणे झाले की सर फ्युचरमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने करायचं, तर त्यांनी सुद्धा म्हणजे सर वेलकम तुमचं काय अडचण नाही, तर आपण एक कमीत कमी 500 एकर वरती तरी पुढच्या वर्षी आपण ते सेंद्रिय कापसाचं निवेदन करू शकतो सर. बरोबर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ज्या पद्धतीने तुम्ही म्हणले की त्यांना एक आपण ठराविक भाव देऊ शकतो की जसं आता शिष्यायचा 57 ऑर्गेनिकला 6-6.5 पर्यंत जे काय भाव राहील तुमचे ठराविक भाव वर बघा, त्यामुळे काय काय आपण देऊ शकतो ना हे तर फिक्स आहे. म्हणजे आपण त्यांना सर्वात प्रथम की त्यांचा खर्च पाठवण्यामध्ये मदत करू शकतो. सेंद्रिय काय पण लावला तर सर्वात मनात हे असते की नाही आपलं उत्पन्न कमी होऊन जाणार आहे तर आपल्याला परवडणार नाही सेंद्रिय शेती, पण सेंद्रिय केल्यानंतर पण तुमचं उत्पन्न कमी नाही व्हावा याच्यासाठी आम्ही तुमच्या संगती मिळून काम करू शकतो. अमृतराव देशमुख आणि आमची टीम आहे, तर ते तुमच्या संगती राहून आणि तुम्हाला मदत करू शकेल की तुमचं उत्पन्न कुठेही कमी नाही झालं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे हमी भावापेक्षा जास्त भाव हे तर नक्की तुम्हाला मिळालेच पाहिजे, हे तुमचा हक आहे. आता किती वर मिळेल ते बाजार सांगेल, पण हमी भावापेक्षा जास्त माल तुम्हाला मिळाले पाहिजे हे खात्री आम्ही तुम्हाला सेंद्रिय प्रकल्प मध्ये देऊ शकू. आणि खरेदीदाराशी डायरेक्ट संपर्क, म्हणजे आपण खरेदीदाराशीच करार करणार आहोत, म्हणजे बाजारमध्ये माल पिकवल्यानंतर शोधण्याची गरज पडणार नाही तुम्हाला कुंडलिक भाऊ, कारण की आताची
परिस्थिती जी आहे, मी आता दमणगावला जाऊन आलो, सेंद्रिय कापूस त्यांनी केलेला आहे, पण ज्यांनी त्यांना मदत केली सर्टिफिकेशन वगैरे साठी ते काय खरेदीदार नाहीये, त्यांच्याकडे कोणताही खरेदीदार पण नाहीये. म्हणजे शेतकरी अडकले आता की भी प्रकल्प मध्ये मदत झाली पण माल विकला विकण्यामध्ये त्यांना ते मदत होत नाहीये, तर ते काय करू शकेल आता शेतकरी. त्यांच्याकडे सर्टिफिकेटची कॉपी पण नाहीये सध्या. म्हणजे हे सर्व आपल्या कार्यक्रम मध्ये कुठेही होणार नाही हे आमची खात्री आहे, आणि पूर्ण फायदा शेतकऱ्याला. म्हणजे एकाच प्रोजेक्ट मध्ये हे सर्व होणार आहे. तर हे आहे सेंद्रिय प्रकल्पचे फायदे. तुम्ही जर देशी कापूस घेत आहात ते तुम्ही आम्हाला अगोदरच तुम्ही करून द्या. आता पण तुमच्याकडे जर देशी कापूस असेल तर त्याच्यामध्ये पण आमच्याकडे वेगळा खरेदीदार आहे, तर ते आपण प्रोसेस करून देशी कापूस पण वेगळा खरेदी करू शकतो. हे पण आपल्याकडे ऑप्शन आहे.